दाबाशी येथे पत्नीची निघून हत्या करून पळालेल्या पती सेलसीबीच्या पथकाने शहादा येथून घेतले ताब्यात. शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी माध्यमांना दिली माहिती. शिंदखेडा तालुक्यातील दाभाशी येथे घरगुती कारणावरून झालेल्या वादानंतर पतीने पत्नीच्या डोक्यात पहाटे 4 वाजेच्या सुमारास टिकावणे वार करून घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना शनिवारी घडली होती. या प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करीत असताना खुनीपती मोहन जगदीश बिल यास शहादा तालुक्यातील मंदाने गाव परिसरातून सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी मोहन जगदीश बिल याने पत्नीसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर पत्नी सोनी मोहन बिल यांच्या डोक्यात टिकाव टाकून तो घरातून फरार झाला होता. त्याची पत्नी सोनी मोहन बिल हीच तिचे नातेवाईकांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नरडाणा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. या घटनेसंदर्भात धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला संबंधित आरोपी पतीस ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आपली तपासाचे चक्र फिरवली असता आरोपी पती यास शहादा येथे असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन आरोपी पतीच्या मुसक्या आवळत त्याविरोधात नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी माध्यमाला दिली आहे.